नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पा तुपे फॅमिली संदर्भात हा खास म्हणजे खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आता बऱ्याच दिवसापासून गेल्या आठ चार पाच सहा दिवसापासून त्यांच्या घरामध्ये जो काही मॅटर चालू आहे भांडण नवरा बायकोमध्ये वाद झाला तिच्या नवऱ्यामध्ये तर त्या व्हिडिओ किंवा त्या भांडणाच्या विषय तोच विषय घेऊन त्यांची पूर्ण फॅमिली किंवा ते जे आहे चौघं भावंड चौ भाऊ आता लहान भाऊ तर नाही बनवत कारण की तो स्वार्थी आहे तो आपलं चाललं चाललंय त्याचं एकट्याचं पण हे जे तिघं बहीण भावंड आहे त्यांचं हेच हेच टॉपिक चाललं आहे हेच वेगळं काहीच नाही आता प्रत्येकजण तोच एकजण सांगते जिचं भांडण झालंय ती सांगते की चुकी कोणाची काय कोणाची तोच भांडणाचा विषय नवरा बायकोचा तर त्याची भाऊ पण तोच व्हिडिओ बनवते बहीण पण तीच व्हिडिओ बनवते बघा आम्ही कशी समजूत काढली ते राजभाऊ पण सांगतोय बघा आम्ही कशी समजूत काढली पिंकी पण सांगते पहा आम्ही कशी आमच्या ताईची समज समजूत काढली आमच्या दाजींची समजूत काढली ती योगिता पण तेच सांगते मी आणि मी पूनमताईला आणि दाजींना समजावलं अरे काय ते विषय काय तुमचा तो कंटेंट वेगळं काहीतरी दाखवा ना प्रत्येक घरामध्ये भांडण होत असतं तुमच्याच घरामध्ये नाही होत पण तुम्हाला लोकांना कसं आहे ना इश्यू करायची खूप मोठी सवय आहे कारण की डॉलर्स मिळतात ना असं भांडणांचे कंटेंट दाखवले की डॉलर्स भेटतात म्हणून तुम्ही लोक तोच तोच विषय ताणून धरतात काहीच गरज नाही तेच तेच व्हिडिओ बनवायचे तुमचं आता हे पुराण बंद करा कारण की आता खूप झालंय तोच 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 विषय ऐकून खूप बोर झाले पब्लिकला कसं असतं ना मग आम आम्ही त्याच्यावरती नेहमीच बोलत राहतो कारण की तोच विषय घेतला की तेच भांडणाचं टॉपिक तेच तेच आपल्या डोक्यामध्ये विचार आणि तुमच्या कंटेंटमधून चुकीचे मेसेज जातात की भांडण करायचं नवऱ्याला उद्धटसारखं बोलायचं बायकोची रिस्पेक्ट निघायची बायकोला मारायचं मग नवऱ्याला पण तिने अरेतुरेची भाषा करायची हे तुमचे कंटेंट चालू आहेत ना हे विषय तर ते थांबवा प्लीज खूप झालं गेल्या आठ दोनच्या पाच सहा दिवसापासून तोच तोच विषय आता मिटलं आहे ना आलेत ना नवरा बायको एकत्र झालेत ना त्यांचं म्हणजे सगळं मिटलं मिटा झाली ना कशाला तुम्ही त्याच त्याच गोष्टी उघळत बसते परत परत काही गरज आहे का तुम्हाला पण टॉपिक नाही आहे का वेगळा काही पुराम बंद करा तुमचं आता कसं आहे ना पब्लिकला पण ते ऐकून खूप बोर झाले प्रत्येक घरामध्ये वाद असतो होत राहतं काही ना काही जरी नवऱ्या बायकमध्ये इशू असतात किरकोळ पण तुम्हाला काय गरज एवढं ताणून धरायची बरं ता धरलं तर धरलं पण तेच विषय आता मिटलं आहे सगळं झालं आहे एकदा सांगितलं ना व्हिडिओ एक व्हिडिओ टाकला की आता मी ताईचं आणि दाजींचं भांडण मिटवलेलं आहे दोघा बहीण भावंडांनी एक एक जर व्हिडिओ टाकला असता तर होत होतं ना तुम्ही चार दिवसापासून तेच पहा मी ताईला समजवलं मी दाजींना समजवलं विषय तोच पण व्हिडिओ सतरा काढतात तुम्ही काही गरज आहे थांबव आता कसं आहे ना तुम्ही दाखवा तुमचं आपापलं रुटीन दाखवा डेली रुटीन स्वयंपाक करताना जेवताना जे, जे काय असेल तुम्ही ते दाखवा पण हे काय मी समजावलं मी हे केलं मी ते केलं का याच्यातमध्ये काय आहे गेल्यासारखं दाखवा ना तुम्ही कसं जेवताय तुम्ही कसा स्वयंपाक करताय तुम्ही एखादी नवीन भाजी बनवली तर तुम्ही कशी बनवताय किंवा तुम्ही तुमच्या मुलीची काळजी कशी घेताय एक नवरा बायको एकमेकांची रिस्पेक्ट कशी करताय एकमेकांची काळजी कशी घेताय कसं एकमेकांची काळजी करताय या सगळ्या गोष्टी दाखवा हे तुमचं तर काय नवऱ्यानं मारलं बायकोनं मारलं आणि बायकोनं रिस्पेक्ट दिली नाही बायकोनं शिवाय दिलं हेच असतं का तुमची कंटेंट आणि आता किती दिवस दाखवणार तेच त्यामुळे कुठेतरी हे चुकीचं आहे आता खूप झालेलं आहे तुमच्या सगळ्या बहीण भावंडांच्या व्हिडिओमधून फक्त तेच आणि तेच ती पूनम काही तो विषय थांबवणार ती पण तेच तेच माझी चुकी आहे का दाजींची चुकी आहे मी माघार घेते अरे किती दिवसापासून एकाच विषयावरती तुम्ही व्हिडिओ बनवत आहे आणि त्यामुळं तुम्हाला रोस्ट केलं जाणार तुमच्यावरती रिॲक्शन दिलं जाणार कारण की तुम्ही असे चुकीचे मेसेज पोहोचत आहेत म्हणजे जे तंट आहे ना ह्यातून काहीच घेण्यासारखं नाही त्यामुळं आता बंद करा मिटलं भांडण तो विषय तुम्ही ज्याला खरंच मिटवायचं असतं ज्याला खरंच काही गोष्टी म्हणजे टाळायच्या असतात पुढील संकट किंवा भांडण टाळायचं असतं तर ती लोक अशी एकाच विषयाला धरून बसत नाहीत सोडून देतात चुका होतात प्रत्येक घरामध्ये वाद राहतात परंतु लगेच ते वाद किंवा चुका पाठीमागं टाकाव्या लागतात आणि नवीन पुढे उत्साहाने पुढे चालावं लागतं समजलं त्यामुळे प्लीज तुम्हाला सगळ्यांना बहीण भावंडांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जे काही करताय किंवा जे काही तुम्ही कंटेंट आहे भांडणाचे ते थांबवा प्लीज चांगले कंटेंट द्यायचा प्रयत्न करावा एवढीच मनापासून विनंती आहे तर चला काही चुकलं असेल तर सर्वांना मला कमेंटद्वारे तुम्ही नक्कीच सांगू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद